नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही गेलो होतो राष्ट्रपती भवन फिरण्यासाठी. ऑफकोर्स मेन राष्ट्रपती भवनमध्ये कोणालाच एंट्री नसते, काही स्पेसिफिक लोकांनाच तिथे एंट्री असते. पण त्याच्या आजूबाजूला जे गार्डन आहेत आणि म्युझियम आहेत ते तुम्ही बघू शकता. तर अशाच एका गार्डनमध्ये आम्ही गेलो होतो. दिल्लीमध्ये एंट्री केल्यानंतर राष्ट्रपती भवनपर्यंत आम्ही बसनी प्रवास केला. तिथून सुद्धा राष्ट्रपती भवनपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला थोडंसं चालत जावं लागतं. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला एंट्रीलाच तुमची बॅग, तुमच्याकडे असलेलं जर तुमच्याकडे मोठा कॅमेरा असेल, त्यानंतर सेल्फी स्टिक असेल, हे सगळं तिथे जमा करावं लागतं. खाण्यापिण्याचं काहीच आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. आय थिंक पाणी अलाउड आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच अलाउड नाही आहे. तर आम्ही ज्या गार्डनमध्ये गेलो होतो त्या गार्डनचं नाव होतं अमृत उद्यान आणि त्याचं जुनं नाव आहे मुघल गार्डन. आणि इतकं व्यवस्थित आणि मस्त ठेवलं होतं. फक्त फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोनच महिन्यामध्ये ते ओपन असतं, अदरवाईज तुम्ही नाही बघू शकत. त्याच्यामुळे इथे खूप जास्त गर्दी असते आणि वीकेंडला जर गेलात तर अतिशय जास्त गर्दी असते. इथे एंट्री फी आपल्याला नाही आहे, पण तुम्हाला तिकीट काढावं लागतं. ऑनलाईन तिकीट काढून गेलात तर बेटर आहे, कारण तिथे जाऊन जर तुम्ही तिकीट काढायचं म्हणलात तर खूप जास्त मोठी लाईन असते. म्हणजे 1-1.5 तास तुमचा तिकीट काढण्यामध्ये जाऊ शकतो. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि फेब्रुवारी मार्च हे दोनच महिने असे आहेत की तिथे हे छान फुलं येतात. त्याच्यामुळे मे बी हे 2 महिने असतील. तर आम्ही छानपैकी एंट्री केली होती आणि खूप गर्दीसुद्धा होती, तरीसुद्धा तिथे हाय सिक्युरिटी असते, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. आणि खूप लोकं येतात, खूप लांबूनसुद्धा लोकं येतात तिथे. आणि तुम्ही कधी जर दिल्लीमध्ये गेला तर तिथे फेब्रुवारी आणि मार्चच्या म्हणजे दरम्यान जर गेला तर नक्की जा. खूप वेगवेगळी फुलं तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे आपण जी फक्त वॉलपेपरमध्ये वगैरे बघतो ना, अशी पण फुलं तिथे असतात. आणि हे 2 महिने असतात तेव्हाच आपण ते बघू शकतो. आणि तिथून राष्ट्रपती भवन इतकं सुंदर दिसतं. आणि ही बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ती तिथे अवेलेबल असतात, ती आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे जरूर तुम्ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये गेलात ना तर नक्की तिथे जा, कारण एंट्री फी नाही आहे. पण तुम्हाला तिथे आतमध्ये खायचं किंवा मोठा कॅमेरा किंवा सेल्फी स्टिक अशा गोष्टी अलाउड नाही आहेत. तर हे आहे राष्ट्रपती भवन. आणि ऑफकोर्स ते राष्ट्रपती भवन असल्यामुळे तिथे हाय लेवलची सिक्युरिटी असते. म्हणजे इतकी सिक्युरिटी असते ना की आपण विचारसुद्धा करू शकत नाही. तिथे पावलोपावली पोलीस असतात आणि खूप डिस्टन्सवरती आपण राष्ट्रपती भवन बघू शकतो. पण ते इतकं सुंदर आणि छान ठेवलं ना की बघावं असं वाटतं. आणि वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची झाडं आणि औषधी वनस्पतीसुद्धा तिथे लावलेल्या आहेत. आणि मस्त वाटतं, छान वाटतं. खूप गर्दी असते पण सगळं सॉर्टेड असतं, म्हणजे व्यवस्थित त्यांनी नियोजन केलेलं आहे. तर हे आहे आपलं राष्ट्रपती भवन आणि खूप सुंदर वाटतं तिथे बघून. मी काही फोटोज आहेत ते इन्स्टाला टाकेन, तुम्ही नक्की बघा. आणि एकदा तरी राष्ट्रपती भवन बघायला जायलाच पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत, म्हणजे इतके डिफरंट टाईपची फुलं तिथे अवेलेबल असतात ना की आपण कदाचित इतकं सगळं आपल्याला एकाच टायमाला बघायला मिळत असेल तर ते तिथेच मिळू शकतं. तर तुम्ही जर नक्की कधी गेलात तर फेब्रुवारी मार्चमध्ये तिथे व्हिजिट करा. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया तोपर्यंत.